तर बुलेटिनमध्ये एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे. काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. तर आज दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना अब्दुल सत्तार भेटणार असल्याची माहिती देखील आपल्याला मिळते. तर अगोदर ते भाजपात जाणार अशी चर्चा रंगत होती, पण सिल्लोडच्या भाजप कार्यकारिणीनं त्यांना विरोध केला होता, त्यामुळे आता त्यांचा भाजप प्रवेश रखडला असला तरी ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे अशी माहिती आपल्याला मिळते. तर आपण अधिक माहिती घेऊया. आपल्यासोबत आहे आमचे प्रतिनिधी अमेय पाठक. अमेय, काय सांगशील, गेल्या अनेक दिवसांपासून अब्दुल सत्तार यांचा भाजप प्रवेश होणार अशीच चर्चा रंगत होती, मात्र आता ते शिवसेनेमध्ये प्रवेश घेत आहेत का अशी देखील माहिती आपल्याला मिळते. काय अधिक अपडेट्स? नक्कीच, आपण एकूणच जर बघितलं तर लोकसभा निवडणुकांपासून अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसला राजीनामा दिला आणि त्यानंतर ते कुठं जाणार याबाबतची जी आहे याबाबतचा संभ्रम सर्वांच्या मनामध्ये कायम होता. आणि आता काही 2-3 दिवसांपूर्वी जेव्हा मुख्यमंत्र्यांची जनादेश यात्रा सिल्लोडमध्ये गेली तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या रथावरही अब्दुल सत्तार आरूढ झाले होते. यानंतर शक्यता वर्तवण्यात आली होती की ते भाजपमध्ये जातील, पण दुसरीकडे मातोश्रीच्याही अब्दुल सत्तार गेल्या 2 महिन्यांपासून संपर्कात होते. गेल्या 2 महिन्यापूर्वीच त्यांनी मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर अखेर आता ते शिवसेनेत जातील अशी चर्चा रंगलेली आहे. एकूणच जर बघितलं तर सत्तार हे मुंबईच्या दिशेनं निघालेलं आहेत आणि दुपारपर्यंत मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंची ते भेट घेतील अशीही शक्यता वर्तवण्यात येते. एकूणच जर बघितलं तर सिल्लोडमध्ये जो काँग्रेसच्या एकेकाळी बालेकिल्ला होता अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्यानंतर भगदाड पडलेला आहे. मात्र अब्दुल सत्तार जर शिवसेनेमध्ये गेले तर ही जागा भाजपला सुटणार की शिवसेनेला सुटणार हाही तिढा कायम आहे. तर इथून अब्दुल सत्तार यांना भाजप प्रवेश केल्यानंतर अंतर्गत विरोध जो होता हा वाढू शकत होता, त्याच अनुषंगानं त्यांना शिवसेनेत जाणं पसंतीचं ठरवलं असावं असाही अंदाज आता राजकीय चाणक्यांकडून वर्तवला जातोय. नक्कीच अमेय, खरं तर अब्दुल सत्तार भाजपामध्ये प्रवेश करणार या चर्चा रंगत होत्या, मात्र त्यांना विरोध केला जात होता आणि आता भाजप नाही तर ते शिवसेनेच्या वाटेवर जातील असं तू आत्ताच म्हणतोय. पण खरं तर युती जरी झाली तरी सुद्धा अब्दुल सत्तार यांच्या उमेदवारीबाबत देखील तितकाच प्रश्नचिन्ह आहे. काय सांगशील? नक्कीच, आपण जसं बघितलं की अब्दुल सत्तार हे प्रचंड मतधिक्क्याने गेल्यावेळी सिल्लोड मतदारसंघातून निवडून आले होते. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी मंत्रिपदही भूषवलं होतं. गेल्या अनेक वर्षांपासून ते सिल्लोडचे आमदार होते. त्याचबरोबर त्यांचा मुलगा राजकारणामध्ये सक्रिय आहे, तोही सिल्लोडमध्ये नगराध्यक्ष आहे. त्यामुळं अब्दुल सत्तार कुठं ना कुठं सिल्लोडमध्ये एक प्रबळ उमेदवार मानले जातात. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे जर युती झाली तर ही जागा नेमकी कोणाला सुटणार हा एक प्रश्न उठतो. तर युती झाली नाही तरची तयारीसुद्धा शिवसेना भाजप करतंय का ही शक्यता इथं वर्तवली जाते. अमृता, नक्कीच, खरं तर लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी बंड पुकारला होता आणि त्यानंतर बंडखोर आमदार अशीच त्यांची ओळख खरं तर निर्माण झाली होती. आणि आता तू दिलेल्या माहितीनुसार ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणारे, एकंदरीतच सिल्लोड आणि आत्ता बदलणारी ही राजकीय गणितं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कशी बदलत आहेत, काय सांगशील? नक्कीच, आपण जर बघितलं तर मुख्यमंत्र्यांची जनादेश यात्रा असो, आदित्य ठाकरे यांची यात्रा असो, या दोन्हीही यात्रांमधून एक प्रचार जो आहे, प्रसार जो आहे, हा दोन्ही पक्षांनी आता सुरू केलेला आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे असोत किंवा मुख्यमंत्री असोत ते फिरलेले आहेत आणि त्यामुळं दोन्हीही पक्ष आपापल्या परीने जागा ज्या आहेत, आपल्या सीट्स ज्या आहेत, या पक्क्या करण्याची तयारी करत आहेत. अद्यापपर्यंत कोण किती जागा लढवणार हे स्पष्ट झालेलं नाही आहे. येणाऱ्या काही महिन्यांमध्येच आता निवडणुका लागू शकतात, आचारसंहिता लागू शकते, या पार्श्वभूमीवर सर्व नेतेमंडळीही आता कामाला लागलेले आहेत. मात्र युती होणार की नाही याबाबतचा संभ्रम नेत्यांमध्ये आहे, कार्यकर्त्यांमध्येही आहे. अशा पद्धतीच्या हालचालींवरून एक गोष्ट लक्षात येऊ शकते की दोन्हीही पक्ष आपलं इनकमिंग जे आहे हे वाढवण्यात सध्या मग्न आहेत. नक्की समय, तू आत्ता म्हटल्याप्रमाणे आपण पाहतोय जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येते तसतशा पक्षांतराला वेग आलाय आणि त्यातच आता अब्दुल सत्तार देखील शिवसेनेच्या वाटेवर आहेत. धन्यवाद अमय्या दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.